नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम दादो मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत गणित इयत्ता 9 भाग 2 प्रकरण 3 त्रिकोण आणि त्रिकोणामधील सराव संख्या 3.1. तर चला सुरू करूयात. बघा, प्रश्न पहिला काय दिलाय. प्रश्न पहिला आहे बाबा आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी. त्रिकोण एबीसी चा कोण एसीडी हा काय आहे. कोण एसीडी हा काय आहे बघा, हा बाह्य कोण आहे. आणि कोण बी बरोबर आपल्याला माप दिलाय 40 अंश, कोण ए बरोबर दिलाय 70 अंश. तर आपल्याला कोण एसीडीचं माप काढायचंय. मग आपण काय करणार, आपण लिहिणार त्रिकोण एबीसी. त्रिकोण एबीसीचा, आता आपण त्रिकोण एबीसी आहे आणि त्रिकोण एबीसीचा कोण एसीडी हा काय आहे, बाह्य कोण आहे, बाह्य भागामध्ये आहे ना. म्हणजे आपण लिहू शकतो त्रिकोण एबीसीचा कोण एसीडी हा बाह्य कोण आहे. हा बाह्य कोण आहे, हा काय आहे बेटा, हा बाह्य कोण आहे. बाह्य कोण आहे म्हणजे आपण लिहू शकतो इथं बाह्य कोण आहे म्हणजेच काय असेल. आता त्रिकोणाचा बाह्य कोण आहे म्हणजे त्रिकोणाच्या दुरुस्त आंतरकोणाच्या प्रमेयावरून आपण काय करू शकतो, कोण ए सी डी बरोबर आपण लिहू शकतो कोण ए बी सी अधिक कोण ए बी सी अधिक ए बी सी अधिक कोण बी ए सी. आणि याच्यामागचं कारण असेल हा दुरस्त आंतरकोणाच्या प्रमेयावरून. दुरस्त आंतरकोणाच्या प्रमेयावरून. दुरस्त आंतरकोणाच्या प्रमेयावरून. दुरस्त आंतरकोणाच्या प्रमेयावरून. ठीक आहे, हा असेल दुरस्त आंतरकोणाच्या प्रमेयावरून. आपल्याला किंमत दिली कोण बीचं माप दिलंय बेटा किती, 40 अंश. कोण एचं माप दिलंय 70 अंश. म्हणजे आपण लिहू शकतो कोण ए सी डी बरोबर कोण एबीसी चं माप, म्हणजे कोण बीचं माप किती आहे 40 अंश आहे. 40 अंश अधिक कोण बी ए सी चं माप किती आहे बघा, बी ए सी म्हणजे कोण याचं माप दिले आपल्याला 70 अंश. म्हणजे आपण लिहू शकतो कोण ए सी डी बरोबर 40 अधिक 70 म्हणजे 110 अंश. म्हणजेच हे झालं कोण ए सी डी चं माप. कोण ए सी चं माप काय किती आलंय, कोण ए सी चं माप आलंय बेटा 110 अंश. आता बघूयात प्रश्न दुसरा. चला प्रश्न दुसरा काय दिलाय, त्रिकोण पीक्यूआर मध्ये. आता त्रिकोण पीक्यूआर हा कोणता एक त्रिकोण आहे. त्रिकोण पीक्यूआर मध्ये कोण पी बरोबर 70 अंश दिलंय, कोण क्यू बरोबर 60 अंश दिले आणि कोण आर चे माप आपल्याला काढायचे. मग कसे काढणार, कोणता गुणधर्म वापरणार बेटा. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. म्हणजे आपण हे गुणधर्म वापरून काढू शकतो. म्हणजे आपण लिहिणार त्रिकोण पी क्यू आर मध्ये. त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय लिहिणार, कोण पी बरोबर असेल बेटा 70 अंश दिलंय, यस. कोण क्यू बरोबर काय दिलंय 60 अंश दिलंय. आणि ह्याला द्या समीकरण नंबर 1. आता आपल्याला सांगा, आता तुम्हाला मी इथं आता आपण काय लिहू शकतो, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज हा गुणधर्म वापरू शकतो. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज, तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज असते म्हणजे 180 अंश. आणि हे गुणधर्म वापरून 180 अंश असते. तर आपण लिहू शकतो कोण पी अधिक कोण क्यू अधिक कोण आर बरोबर असेल 180 अंश. आपल्याला कोण पी पण दिलाय आणि कोण क्यू पण दिलाय. मग आपण लिहू शकतो कोण पी बरोबर किती आहे 70 अंश अधिक कोण क्यू बरोबर किती आहे 60 अंश अधिक कोण आर नाही माहीत तर जशाला तसं लिहा बरोबर 180 अंश. मला सांगा 70 अंश अधिक 60 अंश म्हणजे 130 अंश अधिक कोण आर बरोबर 180 अंश. आता कोण आर बरोबर 180 आपल्याला काय करायचं, कोण आर माप काढायचं म्हणजे कोण आर झाला तसे लिहा बरोबर 180 अंश आणि हे 130 अंश त्या बाजूला न्या. म्हणजेच काय होईल वजा 130 अंश. म्हणजेच काय होईल कोण आर बरोबर 180 मधून 130 गेले तर राहतात बेटा 50 अंश. तर कोण आर चे माप असेल बेटा 50 अंश आणि हे असेल आपलं उत्तर. कोण आरचं माप आपल्याला भेटलंय. आता बघूया प्रश्न क्रमांक 3. चला आता पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही अजून ह्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील बेल बटनला दाबायला विसरू नका. कारण मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. चला प्रश्न क्रमांक 3 काय दिले बाबा, की त्रिकोणाच्या कोणांची मापे आपल्याला दिली 100 अंश, 120 अंश आणि 140 अंश.
तर असतील तर आपल्याला काय करायचे, प्रत्येक कोणाचे माप किती आपल्याला काढायचे, तर आपण कोणता गुणधर्म वापरणार, आपल्याला तिन्ही कोणाची मापे दिलेली आहे तर आपण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180° असते हे गुणधर्म वापरूया. चला आपण काय लिहिणार, त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज, तीनही कोणांच्या मापांची बेरीज, तीनही कोणांच्या मापांची बेरीज, मापांची बेरीज किती असते हो 180° असते. आणि हा गुणधर्म वापरून आपण काढू शकतो. बघा आता आपल्याला दिले काय, पहिलं काय आहे x दिले, तर आपण फक्त x लिहिणार x अधिक, दुसरं काय आहे x - 20 अधिक काय दिलंय x - 40 बरोबर असेल बेटा 180 आपल्याला काढायचं. जरा तर आपण इथं काय लिहिणार बघा, एक्स जशाला तसं लिहा, अधिक इथं अधिक एक्स आणि -20 अधिक एक्स -40 बरोबर काय असेल 180. आता मला सांगा इथं पण एक्स आहे, इथं एक्स आहे आणि इथं अधिक एक्स आहे, म्हणजे 3x होतील. म्हणजे आपण लिहूया 3x -20 आणि -40 -60 होतात, तर आपण लिहिणार -60 बरोबर असेल बेटा 180. आता पुन्हा आपण लिहूया 3x -60 बरोबर 180 आहे, आपल्याला x ची किंमत काढायची, म्हणजे 3x बरोबर 180 आणि हे -60 ह्या बाजूला आणल्यावर अधिक 60 होतील बरोबर, किती होतील 180 अधिक 60 म्हणजे 240. म्हणजेच एक्स बरोबर काय असेल, मग एक्स बरोबर असेल बेटा 240/3 म्हणजेच काय, 3 × 3 = 3 × 8 = 24 म्हणजेच काय एक्स बरोबर 80 असेल. म्हणजेच आपण लिहू शकतो x बरोबर किती 80°. ठीक आहे, पुन्हा आपल्याला काढायचं x - 20 म्हणजेच किती 80 - 20 म्हणजेच 60°. आणि तिसरं कोण आपल्याला काढायचंय x - 40 बरोबर असेल बेटा 80 - 40 म्हणजेच काय 40° म्हणजे ती तीन कोण कोणकोणती आहेत, त्या त्रिकोणाच्या कोणांची मापे काय काय असतील आपण खाली पण लिहू शकतो, या बाजूला लिहू. चला त्या त्रिकोणाच्या कोणांची मापे, त्या त्रिकोणाच्या कोणांची मापे, कोणांची मापे काय आहेत बघा, 80°, 60°, 60°, 40° ही आहेत. आणि अशा प्रकारे आपण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापे व्यवस्थितरित्या काढलेली आहोत. आणि जर तुम्ही अजून ह्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील बेल बटणाला दाबायला विसरू नका. ठीक आहे.